जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हॅलो मिस्टर परदेशी. अरे ये नचिकेत. हाउ वाज युअर ट्रिप? अरे एकदम मस्त, फ्रुटफुल. नवीन ऑफर्स आणले 4-5. दॅट्स ग्रेट. अरे तू बस ना. हा बाय द वे तुमच्या दोघांची ओळख करून देतो. हे मिस्टर समीर खानविलकर, साऊथ आफ्रिकेमध्ये डर्बन सिटीमध्ये यांचा मोठा बिझनेस आहे बरं का. हॅलो. आणि हे नचिकेत देशपांडे, माझा पार्टनर आहे. अँड दिस इज मिस सई केतकर फ्रॉम पूनंद फूड्स. नमस्कार. 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 तिकडे तुमचे मराठी प्रोडक्ट सर्वांना खूप आवडत आहे म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो. मला खूप उत्सुकता आहे तुम्ही हे पदार्थ कसे बनवतात हे बघण्याची. हो, मी तुम्हाला सविस्तर सांगेन. खर तर तुमची फॅक्टरीज बघायची होती पण माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. दॅट्स नॉट अन इश्यू, शी कॅन एक्सप्लेन यू द प्रोसेस. या श्योर, माय प्रेझेंटेशन इज रेडी, शॅल वी बिगिन? येस. नचिकेत, हे असं सगळं आहे. दॅट्स ग्रेट. मिस्टर परदेशी, मी तुमची 50% ऑर्डर वाढवतोय. थँक्यू. बाकी ऑफिशियल फॉर्मॅलिटीजसाठी माझा मॅनेजर तुम्हाला कॉल करेलच. ओके, नो प्रॉब्लेम. आय हॅव टू लिव्ह नाऊ. माझी दिल्लीची फ्लाईट आहे, सो मला निघायला पाहिजे. इट्स रिअली प्लेजर टू मीट यू ऑल. या. सई, खूप छान प्रेझेंटेशन दिलं. जाऊ इथल्या इथे त्यांनी 50% ऑर्डर वाढवली. धन्यवाद, पण या सगळ्याचा एवढा अनुभव नाही आहे मला. नाही बट सई, यू डिड अ ग्रेट जॉब. चला, महत्वाचं काम झालं. बरं, रिटर्न फ्लाईट तुमची रात्रीची आहे, लक्षात आहे ना? डोंट वरी मिस्टर परदेशी, वी वोंट मिस द फ्लाईट. चला. एवढं मन लावून काय वाचताय? काय प्रेमपत्र वगैरे आलं का काय? धोत्रे, क्वालिटी टीमचा रिपोर्ट आलाय. काय? केतकरांच्या चिवड्यामध्ये तेल जास्त आहे. अहो, कसं शक्य आहे? रिपोर्ट माझ्या हातात आहे धोत्रे. तेल किती जास्त आहे? 0.005%. अहो, कसं शक्य आहे? हो, एवढ्या शेकडो किलो चिवड्यामध्ये एक चमचाभर तेल जास्त पडलं तर त्यामुळे काय चवीमध्ये फरक पडतो काय? हसण्यावरही नेऊ नका तुम्ही ही गोष्ट धोत्रे. मी आजच त्यांचा सगळा माल रिजेक्ट करणार आहे. ओ, काय बोलताय का तुम्ही मिस धनधने? हे काय कारण असू शकतं का? का असू शकत नाही? मी काय माझ्या मनाचं सांगते का? अहो, रिपोर्ट आहे माझ्या हातात त्यांचा आणि त्यावरच ही ॲक्शन घेते मी. नाही पण ते इम्पोर्टर बरोबर आपलं जे अग्रीमेंट झालं आहे त्याच्यामध्ये 1% व्हेरिएशन चालतं. ते आपल्यासाठी चालतं. सप्लायर्सनी याबाबत नीट काळजीही घेतलीच पाहिजे कारण हा क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. बॉम्ब आहे.